वसई तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी लाल बावट्याचा मोर्चा. भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष अर्थात लाल बावटा यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी वसई तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये विशेषतः शिधा वाटप दुकानावर धान्य कमी मिळणे, दुकान वेळेवर न उघडणे, महिनाभर उघडे न राहणे, अनेक नागरिकांना धान्य न मिळणे अशा तक्रारी होत्या. तसेच नवीन ऑनलाईन रेशन कार्ड न मिळता जुन्या पद्धतीचे रेशन कार्ड मिळावे, त्याचबरोबर घराखालील जमीन नावावर करणे, भूमिहीन जातीचे उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळणे, अर्नाळा सर्वे क्रमांक 56 ही जमीन कोळी समाजाला कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी देणे, तेथील बांधकामावरील कारवाई थांबवणे, परप्रांतीय यांना दिलेल्या भूमिहीन दाखल्याची चौकशी करणे व ते रद्द करणे, तहसीलदार कार्यालयासमोरील शौचालय मोफत करणे, सतपाळा येथील नैसर्गिक नाल्यावरील अनधिकृत बांधकाम हटविणे, अर्नाळा येथील गावरान जमिनीवर कौसर गाजी या मूळ बांगलादेशी नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवणे, अर्नाळा येथील गावरानसमोरील अशोक महाजन यांचे अतिक्रमण हटविणे अशा विविध मागण्यांसाठी लाल बावट्याद्वारे मुक्कामी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाजवळ सविस्तर चर्चा केली व त्यांच्या अखत्यारीत येणारे जेवढे प्रश्न होते ते प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व महानगरपालिकेच्या अंतर्गत जे प्रश्न व समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यासाठी आपण आंदोलन केलं आणि कोणत्या संघटनेच्या अंतर्गत आपण आंदोलन केले आहे? काय नाव, काय नाही आपलं? माझं नाव कॉम्रेड मथुरा भोवी. 3 सप्टेंबर रोजी आमचं शिष्टमंडळ आलं होतं तहसीलदार साहेबांकडे. तेव्हा त्यांनी काही आम्हाला सांगितलेलं की आश्वासनं दिली होती की आम्ही तुमच्या ह्या मागण्या पूर्ण करू, परंतु त्या काही मागण्यांचं आमचं पूर्णता झालेली नाही आहे, पूर्तता अजूनही झालेली. काय प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या आमच्या जातीचा दाखला, भूमीचे दाखले, म्हणजे शुल्लक गोष्टी आहेत ज्या नेहमीच्या व्यवहारात लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या त्याच्यासाठी घराखाली जागेचे दावे जे आहेत त्या संदर्भात आमचा सातबारा आमच्या नावाने. म्हणजे घराखालच्या जमिनीच्या संदर्भातला आहे का? जातीचे दाखले आहेत, भूमीचे दाखले जे जातीच्या जात पडताळणीसाठी उपयोगी असतात त्या संदर्भात आहेत. तर ह्या लोकांनी आदिवासी समाजाचे भूमीचे दाखले इतर समाजाला दाखले द्यायला लावलेत, म्हणून आदिवासी समाजाचे दाखले बंद करून ठेवलेत की तुम्हाला दाखले आम्ही सध्या देऊ शकत नाही. का? तर बांगलादेशी लोकांना ऑलरेडी त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत. मग त्याच्याशी आमचा काही संबंध नसताना आम्ही आदिवासी समाज इकडचे कायमचे रहिवासी आहेत, आमच्याकडे जागा जमीन आहे, आम्ही ऑलरेडी भूमीहीन आहोत असं असतानाही आम्हाला भूमीचे दाखले देताना 2-3 महिन्याचा अवधी लावला जातो. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात पडताळणीचा जो काही दाखला लागतो त्याच्यासाठी भूमीचा दाखला मागतात, त्याच्यामुळे आम्हाला फी भरावी लागते आणि खूप त्रास होतोय ह्या दाखल्यासंदर्भात, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आता काय दिले तहसीलदार साहेबांनी आश्वासन? काय दिले आश्वासन? आम्हाला भूमीच्या दाखल्यासंदर्भात मेन बोलायचं होतं. रेशन कार्ड जे काही कागद, नुसतं कागद आलेला आहे जो दुर्गळून कुठेही टाकता येईल. आम्हाला रेशन कार्ड पुस्तिका हवी आहे. आदिवासी समाजाला आजही समजत नाही की ऑनलाईन रेशन कार्ड कसं काढावं. आमच्याकडे असे काही प्रूफ आहेत जे आता तुम्ही कायमस्वरूपी इकडे बसणार कसं काय काय तुमचं पुढचं धोरण? मागण्या पूर्ण होत नाही आहेत तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत. आम्ही बिराड मोर्चा काढलेला आहे. कोणत्या संघटने अंतर्गत आपण लालबावटा संघटने अंतर्गत लोकशाही महिला संघटनेतर्फे हा मोर्चा काढलेला आहे.